आणि आता बातम्या अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यासंदर्भातल्या। अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे, दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे आणि त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। सर्जिकल स्ट्राईक नोटबंदीमुळे काहीच फरक पडला नसून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करायलाच हवा असं राऊत यांनी म्हटलंय। यावेळी राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती असं राऊत यांनी सांगितलंय। 96 सालामध्ये जेव्हा अमरनाथ यात्रेवरती हल्ला करण्याची धमकी मुंबईत आली अत्रेक्यांकडून, तेव्हा माननीय बाळासाहेबांनी इथे बसून मुंबईत सांगितलं होतं की एका जरी अमरनाथ यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तरी मी सहन करणार नाही, मुंबईतून नव्हे तर देशातून हजला जाण्यासाठी एक विमान उडणार नाही। या शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेनंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली, सुरक्षित पार पडली। आज अशा प्रकारची कठोर भूमिका घेऊन, कडक भूमिका घेऊन काश्मीरमधल्या दहशतवादांना हे सरकार खऱ्या अर्थानं हिम्मतबाज 56 इंचाच्या छातीचं आहे ही दाखवण्याची हीच वेळ आहे। आता चर्चा नको, आता कोणत्याही वैचारिक भूमिका नको, आता फक्त या हल्ल्याचा बदला घेणं आणि देशासमोर एक चांगलं चित्र उभं करणं ही आमची भूमिका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।